सोलापूर आणि पुण्यातील ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा बीआर न्यूज। यूट्यूब वरती बीआर न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। घरगुती अडचण व वैयक्तिक कामासाठी 12,25,000 रुपये घेऊन त्याची परतफेड न केल्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। विरभद्रराव संतुकराव मंगनाळे व आशा विरभद्र मंगनाळे राहणार विशालनगर जुळे सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। प्रसन्न बोरगावकर राहणार विशालनगर जुळे सोलापूर यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे। हा प्रकार घेऊन जून 17 ते सप्टेंबर 18 या कालावधीमध्ये घडला आहे। प्रसन्न आणि विरभद्र या दोघांची ओळख आहे। या माध्यमातून विरभद्र यांनी 12,25,000 रुपये 2-3 टप्प्यांमध्ये घेतले होते। काही दिवसानंतर पैशाची मागणी केली असता 10 सप्टेंबर 2018 रोजी विरभद्र यांनी त्यांच्या स्वमालिकीची मजरेवाडी येथील एक जागा 12,25,000 मोबदल्यात त्यांना साठेखत करून दिली। 26 ऑक्टोबर रोजी मुदत संपल्यामुळे बॉन्डवर वाढीव वेळ लिहून दिला होता।